नमस्कार. प्रुडंटच्या प्राईम बुलेटिनात तुमका येऊकार. पोया मुखेल खबरो. मुख्यमंत्री रोजगार योजनेखाला रीण काढिल्या 78% लोकांक रीण भरप जमना. ओटीएस देऊन येणावळीचेर उदक सोडपाची ईडीसीचेर परिस्थिती. 220 जणांतल्या 170 जणांक ओटीएस. नामनेचो फिल्म निर्मातो दिग्दर्शक यश चोप्रा अंतरलो. चोप्राक जाल्ले डेंग्यूचे दुयेंस, बॉलिवूडाक शॉक. सिने कलाकार निर्माते दिग्दर्शकांनी उक्तायले दुःख, सिनेमा मळार मोठो धक्को. उगेचो सरपंच दशरथ गावकार शेनवारा सांजे सावन गायब. शेजारी सांगतात अकस्मात धावलो रानात. पुलीस आमदार घेतात सरपंचाचो सोद. विचित्र परिस्थितीत ना जाल्ल्यान गावात उलटसुलट चर्चा. अमोघ देसाय आणि दर्शन मिसाळ गोयच्या दोघा अंडर-19 क्रिकेटरांक बेंगळुरूच्यान गोयात धाडले परत. दोघांच्यो जल्म तारखो फटीच्यो म्हणून बीसीसीआयची कारवाय. भंडारी समाजाच्या मधुनाय गटाची वेचणूक झालीच ना. समिती बिनविरोध काढली वेचून. विरोधी गटाचे फॉर्म तांत्रिक चुको काढून भायर मारिल्ल्यान सुभाष कळंगुटकार दुसरो अध्यक्ष बिनविरोध. आणि कळंगुटे आणिक एक सेक्स रॅकेट उक्ताडार. गौरावाड्यार आयुर्वेदिक स्पाचेर कळंगुट पोलिसांनी घाली धाड. दोघा मणिपुरी चलल्यांक सोडयली. चौघा दलालांक अटक. खबर विस्तारान. मुख्यमंत्री रोजगार योजनेखाला रीण काढिल्या राज्यातल्या सुमार 78% लोकांनी रीण बुडयला. रीण भरप शक्य नाशिल्ल्यान तांकां ओटीएस दिवन येणावळीचेर उदक सोडपाची परिस्थिती ईडीसीचेर आयल्या. ईडीसीच्या मंडळाच्या हालीत झाल्या बसकेत ईडीसीन मुख्यमंत्री रोजगार येवजणे सकल रीण काढिल्ल्या 170 जणांक ओटीएस दिवपाचे थारायला. तेच बरोबर मुख्यमंत्री रोजगार येवजणेत बदल करून रिणाची मर्यादी वाढोवपाचे थारायला. पळयात लौकिक शिलकाराचो हो रिपोर्ट. ईडीसीच्या मंडळाची मिटींग 16 ऑक्टोबराक झाली. मुख्यमंत्री रोजगार येवजणे सकल रीण काढिल्ल्या 170 जणांक वन टायम सेटलमेंट दिवपाचो हे बसकेत निर्णय झालो. फाटल्या सुमार 5-6 वर्सांत 220 जणांक हे येवजणे सकयल उद्योग वेवसाय सुरू करपाक ईडीसीन रीण दिला. तातूंतल्या फकत 50 जणांनी आतां मेरेन रीण नेमान भरला आनी भरप चालू आसा. मात 170 जणांक रीण भरप जमिल्ले ना. मंडळाचे निकतेच जाल्ले बसकेंत ह्या 170 जणांक ओटीएस दिवपाचें थारलें. रीण घेतिल्ल्या ह्या 170 जणांच्या उद्योग वेवसायाची परिस्थिती पळोवन तांकां सूट दिवपाचें ईडीसीन थारायलां. उद्योग सुरू करपाक दिल्ल्या रिणाच्या कळंतरांत सूट दिवपाचेरूय निर्णय जालो. उद्देगीक मळार फाटीं आशिल्ल्या तालुक्यांनी उद्देग वेवसाय करपा खातीर रीण घेतल्यार कळंतरांत 5% सूट मेळटली. पेडणे, सत्तरी, सांगें, केपें, काणकोण, दिवचल आनी दारबांदोडा हे 7 तालुके उद्देगीक नजरेन फाटीं आहा. उद्देग वेवसाया खातीर रिणा खातीर अर्ज करपी गोंयचो भुंयपूत आसल्यार आनीक 2% सूट आनी बायल मनीस आसल्यार कळंतरांत आनीक 2% सूट मेळटली. जर उद्योग करपी गोंयकार बायल मनीस आसली जाल्यार तिका सगळीच मेळून कळंतरांत सरळ 9% सूट मेळटली. मुख्यमंत्री रोजगार येवजणेंत ईडीसीन रिणाची मर्यादाय वाडयल्या. ते शिवाय आपमजत गटां खातीर खासा रिणाची वेवस्था ईडीसीच्या मंडळान केल्या. पणजेच्यान आमचो ज्येष्ठ खबराकार लौकिक शिलकार. नामनेचो फिल्म निर्मातो आनी दिग्दर्शक यश चोप्रा अंतरलो. तो 80 वर्सांचो आशिल्लो. डेंग्यूचे दुयेंस जाल्ल्यान ताचेर फाटले कांय दीस मुंबय लिलावती हॉस्पिटलांत उपचार चलताले. ताचे फाटल्यान घरकान्न दोन पूत आसात. किंग ऑफ रोमांस म्हणून चोप्राक वळखताले. जब तक है जान हे ताणें दिग्दर्शित केल्ले निमणे फिल्म रोखडेच रिलीज जावपाचे आशिल्ले. शाहरुख मैंने आज तक लाइफ कैलकुलेटर के सामने बताई. कैलकुलेशन नहीं की लाइफ में
जैसे हवा के झोंके से दरिया के पानी से बेहतर जाल ऊपर वाला लेके चला गया। मैंने लाइफ बताई है, दिल मेरा क्या कहता है? जब मेरा दिल कुछ करे फिर मैं लोगों की परवाह नहीं करता, मेरा दिल कहता है बात हो गया। यशराज फिल्म्स ही यश चोपड़ाची फिल्म निर्मिती कंपनी। जब तक हैं जान हे चोपड़ाचे निमाणे फिल्म ठरले। शाहरुख खानाक घेऊन काढिल्ले हे फिल्म फुडल्या काही दिसां भितर रिलीज जावपाचे। सत्तावीस सप्टेंबर 1932 लाहोरात यश चोपड़ाचो जन्म झालो। एल एस जोहर आणि त्याचा वडलो भाऊ बी आर चोपड़ा बरोबर सहायक दिग्दर्शक म्हणून काम करून यश चोपड़ान त्याचो फिल्म करियर सुरू केलो। ताच्या फाटल्यान त्याची घरकान आणि दोग पूत असतात। किंग ऑफ रोमांस म्हणून यश चोपड़ाची ओळख। धाक, कभी कभी, सिलसिला, चांदनी, लम्हे आणि दिवारासारखेली काही फामाद फिल्म यश चोपड़ान काढली। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मीडिया। सांग्यार उगेचो सरपंच दशरथ गावकार शेनवारा सांजे सावन अकस्मात नाद झाला। गावातल्या देवळांनी भोवून घरकांनी बरोबर घरा येतना अकस्मात तो रानात धावलो असे त्याचे शेजारी सांगतात। पोलिसांनी आयतारा दिसभर सुण्यांक घेऊन गावकाराक राना वाठारांत सोदलो, मात तो मेळ्ळो ना। आमदार सुभाष फळदेसाय आणि सगळे पोलीस अधिकारी दिसभर ताका सोदताले, मात्र ते उसरा मेरेन ताचो पत्तो लागूंक ना। सरपंच विचित्र पद्धतीन ना जाल्ल्यान गावात सध्या वेगवेगळी चर्चा चालल्या। देवा पयले ते सटिजन गेले, या आता न्यू घरा कडल्यान थंयच्यान सातेरी फुडें गेले। ते सातेरी कितें येसपोणा कितें केलें, पांय पडलें आनी मागीर हे ओल्ड घरा कडेन येयलें। ते सगळे भायल्या भायर ओल्ड घरा कडेन येवन मागीर तशें न्हंयच्यान क्रॉस करून परत ह्या न्यू घरा कडेन येवपाक येतालें। बायल चलता आनी बायल घेवन ताका चलताली हाती धरून। म्हणटकच तितल्याक ताका फोन येयलो, फोन रिसीव केलो आनी तेणी आपल्या बायले कडेन दिलो घे म्हणून। तेन्ना बायलेन तेगे हात सोडलो न्हू, हात सोडलो तो रिटर्न आस तसो बॅक रिटर्न धांवलो। फाटोफाट ती धांवताली पळय उल मारे, ते सायडीच्यान तो थंयचो तो शेजारी तो विटू एमकर म्हणून येतालो, तेजे माथ्यार फोटली आसली आनी तो ती ही ताका धर धर म्हणपाक लागली। धर धर म्हणटा तो तेजे माथ्यार फुडें ताका कांय खबर ना न्हू ती। तो केन्ना खबर ही साडे सात ते पावण सात जातले काजांची। हय काजांची आणि मागीर ती तोय आपल्याला ती नाला पडली थोडी आणि ती काय ती फाटल्यान धावले, फाटल्यान धावले आणि तेव्हा तो दिश्टी पडलं ना। गाव बी सोदपाक लागले रातभर, आम्ही दोन देड दोन पर्यंत सोदता रातभर। अमोघ देसाय आणि दर्शन मिसाळ या गोयच्या दोघा क्रिकेटरांक बीसीसीआयन बेंगळुरच्यान गोयात परते धाडल्यात। अंडर 19 पंगडाक खेळपाक ते बंगळूर गेले। या दोघांच्यो जन्मतारखो फटीच्यो आशिल्ल्यान बोर्डान ही कारवाय केल्या। ह्या दोगूय खेळगड्यांचेर जीसीए कांयच कारवाय करची ना अशे पंगडाचो मुखेली आनी जीसीएचो वांगडी सुदीन कामदीन प्रुडंटाक सांगले। दयानंद नार्वेकरान हो गोंधळ केला, ते दोगूय आता अंडर 25 पंगडाक खेळटले। फटीच्या जन्मदाखल्याक लागून गणेशराज नार्वेकराक गोंय क्रिकेट पंगडातल्यान भायर काढल्या उपरांत शशिकांत सरदेसायन हो प्रश्न बरोच लावन धरला। फटीचे जन्मदाखले दिवपी हेर खेळगड्यांचेरूय कारवाय जावंक जाय अशी मागणी शशिकांत करीत आसा। दर्शन मिसाळ आणि अमोघ देसाय या दोन खेळगड्यांचेर त्यांचा दुबाव असा। बीसीसीआयन या कागाळीची दखल घेतल्या असे दिसता। अमोघ देसाय आणि दर्शन मिसाळ या गोयच्या दोन बऱ्या खेळगड्यांक बीसीसीआयन घरा धाडल्यात। हो पळयात अमोघाचो पासपोर्ट। या पासपोर्टा प्रमाण अमोघ 20 वर्सांचो असा आणि त्या खातीर तो 19 वर्सां सकयल्या पंगडात खेळूंक शकना। आणि हो पळयात दर्शनाचो पासपोर्ट, तो अमोघा परस जाणटो असा। 19 वर्सां सकयल्या पंगडाचो मुखेली सुदीन कामत म्हणटा, No, actually, they were in the team first, and then when we arrived in Bangalore, I got a call from Prakash Maheka, the assistant coach, saying that you have to send Amog and Darshan back to join the camp, Ranji camp. So I have no other option but to send them there. Okay. Any reason, why, any particular reason why they have been sent back? Do you know about that? No, I think the reason is there are some things also which have happened lately, and I see no fault of the players. It has happened in the last 9 committee is responsible for that. It's regarding the age, must be knowing about it. So I think the age of the players, yeah.
Are you going to initiate any kind of a disciplinary action or any kind of a punishment on these two players? No, but why? I mean, like, if they have committed a mistake, it was done during the last tenure of the last managing committee. Okay. If the committee knew that the boys were doing a mistake, I mean, it was up to the committee to take action against them there and then. Okay. Why they waited for so long to, take action? I mean, like, now they're waiting for us to do something. स्टुडंट मीडिया खातीर आमचं खेळा खबराकार निखिल परेरा. आता घेऊ एक विसाव.